प्रयागराज हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या जावेद पंप नावाच्या व्यक्तीच्या घरावर प्रशासन आणि प्रयागराज विकास प्राधिकरणाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. जावेदच्या घरावर बुलडोझर चालवून सगळं बांधकाम पाडण्यात आलं. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मानी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून खळबळ उडालेली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशात अनेक ठिकाणी निदर्शनं झाली. निदर्शनांचे पडसाद हे हिंसाचारामध्ये सुद्धा झाले. नुपूरच्या वक्तव्याविरोधात प्रयागराजच्या अटाळा भागात झालेल्या हिंसाचारात जावेद पंप हा मुख्य आरोपी आहे. दोन बुलडोझरच्या सहाय्यानं हे घर पाडण्यात आलं. प्रशासनाची ही कारवाई सुरू असताना परिसरात 10,000 जवान तैनात करण्यात आले. तसंच बॅरिगेटिंग देखील करण्यात आलेलं आहे.